कराड चिपळूण महामार्गाजवळ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको करण्यात आलेला होता. रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे पाहून रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था त्या रस्त्याची झाली. याकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. त्या ठिकाणाहून आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी, पाहूया. कराड चिपळूण राज्य महामार्गावरती महामार्ग क्रमांक 166 वरती आंदोलन करण्यात आलेलं आहे. पाटण तालुक्यातील एसपी गटाकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे. कोयना विभागातले कार्यकर्ते एकत्र आहेत. हे आंदोलन करताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा हा मुख्य महामार्गापैकी एक महामार्ग आहे आणि याच महामार्गावरती खड्ड्यांनी माकलेला आहे आणि याच्यावरून हजारो प्रवासी प्रवास करत असताना अनेक वेळा त्यांना शारीरिक इजा होत असते. त्याचबरोबर वाहनांची देखील इजा होत वाहनांना देखील मेंटेनन्स निघत असतो. त्यामुळं या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी इथल्या कार्यकर्त्यांनी गाजर दाखवा आंदोलन केलेलं आहे आणि आपल्या बरोबर ते कार्यकर्ते आहेत. सर, काय सांगाल या ठिकाणी तुम्ही गाजर दाखवा हे आंदोलन केलेलं आहे? मला माहिती गेली 10 वर्ष हा रस्ता खराब आहे की दरवर्षी आंदोलन करायचं, उन्हाळा आला की खड्डे भरायचं, परत रस्ता हाय त्या पद्धतीने नव्हता आणि इतकी अमानुषपणे लोकांची जी हाल या ठिकाणी केले गेले ते प्रशासनाच्याही विरोधात आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याही म्हणजे त्यांचं जी कमजोरी जी आहे ती या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्या पुढे आली. की जी बातमी आहे वर्क ऑर्डर झालेली नाही कामाची. उगीचे दरवर्षी अधिकारी येतात, सांगतात, पत्र देतात, हे आम्हाला त्याचा अनुभव आहे. आंदोलन करत असताना सरकारच्या माध्यमातून आणि संबंधित विभागाच्या माध्यमातून ठेकेदाराला पाठबळ देऊन जनतेला गाजर दाखवलं जातं याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी यावेळी रस्त्यामध्ये उतरून त्या संबंधित विभागाला, ठेकेदाराला, प्रशासनाला आम्ही गाजर दाखवलेला आहे. खड्ड्यातून जाण्यापेक्षा सपाट रस्त्यातून जाण्याची सवय आम्हाला सर्वांना असल्याचं त्यांनी मत त्यांचं व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.